डांगुर्णे गावात छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघातर्फे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन। ज्वेलर्स दुकान फोडून 5 किलो चांदी लंपास, 24 तासात आरोपीला अटक। बदली सफाई कर्मचाऱ्यांचे मनपा प्रशासनाला निवेदन। गतिमंद विद्यार्थ्यांनी तयार केल्या मूर्ती अन पंत्या। सातवा वेतनाचा फरक मिळावा यासाठी कामगार युनियनचे निदर्शने। श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ यांच्या वतीने डांगुर्णे गावात खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले होते। या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल ठाकूर यांच्यासह भारतीय सैन्य जवान श्याम सूर्यवंशी, महेंद्र पाटील, चंद्रकांत गिरी यांच्या हस्ते झाले। यावेळी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, क्रिकेट संघाचे खेळाडू उपस्थित होते। ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्यस्तरावर आपल्यातील सुप्त क्रीडा व सांस्कृतिक गुणांना वाव मिळवून देण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघाच्या वतीने या क्रिकेट स्पर्धेचे दिमाखात आयोजन करण्यात आले होते। या क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे। एकूण 40 संघांनी यात सहभाग घेतला असून प्रवेश फी 1000 रुपये आकारण्यात आली आहे। तरी या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी काहींनी पारितोषिक करिता मदतीचा हात दिला आहे। यात कैलासवासी जयराम लखा पाटील यांच्या स्मरणार्थ अधिकार जयराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य कैलासवासी किशोर घनराज बागुल यांच्या स्मरणार्थ जितेंद्र घनराज बागुल व कैलासवासी बापू सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ प्रदीप बापू पाटील यांच्याकडून प्रथम पारितोषिक म्हणून 21,000 रुपये देण्यात आले आहे। तसेच कैलासवासी अलका भीमसिंग ठाकूर यांच्या स्मरणार्थ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल भीमसिंग ठाकूर यांच्याकडून द्वितीय पारितोषिक म्हणून 11,000 रुपये देण्यात आले आहे। अमोल शामराव बागुल, ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून क्रिकेट किटसाठी 3,000 रुपये देण्यात येत आहे। तसेच जवान अविनाश बागुल, सिटी पोलीस निलेश पाटील, अमोल पाटील, रुपेश पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते। या क्रिकेट स्पर्धेसाठी धूरकाटा मित्र मंडळ, रेणुका मित्र मंडळ, अहिल्यादेवी मित्र मंडळ, संघर्ष मित्र मंडळ, वाल्मीक मित्र मंडळ इत्यादींचे यावेळी विशेष सहकार्य लाभले आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खुल्या टेनिस स्पर्धेचं आयोजन जय शिवाजी क्रिकेट संघातर्फे झालेलं आहे। ग्रामस्थ, ज्येष्ठ, कनिष्ठ आणि युवा मित्रांनी सगळ्यांनी या टेनिस सहकार्य देतील अशी अपेक्षा करतो। आणि ही जी भव्य दिव्य क्रिकेट टेनिस स्पर्धा आहे ही आनंदात आणि उत्साहात साजरी होणार अशी अपेक्षा सगळ्यांकडून ठेवतो। आज आपल्या डांगुर्णे गावात श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ यांच्या वतीने खुल्या टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जमलेले सर्व पंचक्रोश येथील क्रिकेट रसिक, गावातील ग्रामस्थ आणि क्रिकेट संघ यांचं मी गावाच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आपण दिलेला प्रतिसाद खरोखर चांगला आहे, असाच प्रतिसाद या स्पर्धेला चांगला द्या। खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा पार पडली पाहिजे अशीच अपेक्षा आयोजकांकडून आहे। तसेच या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी बक्षीस देणारे जे दाते यांचंही विशेष कौतुक। यात प्रथम पारितोषिक जे दिलं आहे ते दिलं आहे जयराम लखा पाटील, कैलासवासी जयराम लखा पाटील यांच्या स्मरणार्थ अधिकार जयराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य डांगुर्णे, किशोर कैलासवासी किशोर धनराज पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू जितेंद्र धनराज पाटील आणि बाप्पू सीताराम पाटील, कैलासवासी बाप्पू सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव प्रदीप बाप्पू पाटील यांच्याकडून तिघांनी मिळून ते 21,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक दिलं आहे। तसंच द्वितीय पारितोषिक जे ते दिलं आहे कैलासवासी सौभाग्य होते अलका भीमसिंग ठाकूर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव आणि आमचे सन्मित्र श्री विशाल भाऊ ठाकूर TV9 चे पत्रकार यांच्याकडून 11,111 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तसेच प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून अमोल शामराव बागुल, ग्रामपंचायत सदस्य डांगुर्णे, निलेश पाटील,
सिटी पोलीस सुरत, अविनाश बागुल इंडियन आर्मी डांगुर्ने यांच्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस, प्रवीण संतोष पाटील यांच्याकडूनही प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आलेलं आहे। आयोजकांच्या वतीने आणि येणाऱ्या सर्व संघांच्या वतीने ही स्पर्धा अतिशय आनंदात उत्साहाच्या वातावरणात पार पडावी अशी अपेक्षा करतो। माझे शब्द संपवतो। नमस्कार मित्रांनो, आज डांगुर्ने गावात उद्घाटन सोहळा निमित्त माझी वैयक्तिक टीम DLCC किल्ले लळींग व विरुद्ध संघ पारोळा या संघासोबत मॅच आहे। अतिशय चांगल्या प्रकारे यांनी ग्राउंडचं आणि सर्व गावकऱ्यांचं प्रोत्साहन आहे। खूप चांगल्या प्रकारे इथे टूर्नामेंट आयोजित तालाबाजाप्रमाणे होतात आणि यावेळेसही त्यांनी केली आहे। तर आज प्रथम सामना आमचा आहे, त्यामुळे सर्व गावकऱ्यांचे व सर्व पंचकृषीतील क्रिकेट प्रेमींचे मी स्वागत करतो आणि असंच प्रोत्साहन सर्व युवा क्रिकेटरांना देण्यात यावं आणि तसेच सर्व ग्रामस्थांनी खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलंय म्हणून त्यांचे पण मी आभार मानतो। शहादा शहरातील रत्नलाभ ज्वेलर्स दुकानातून 5 किलो चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली। या घटनेचा LCB स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने 24 तासाच्या आत तपास लावत दोन्ही चोरट्यांना जेरबंद करीत मुद्देमाल जप्त केला। सोनाराचे दुकान फोडून तब्बल 5 किलो चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली होती। घटनेचे गांभीर्य पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक PR पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमरकर यांनी 3 पथके तैनात करून चौकशी केली। शहादा येथील घरफोडीतील संशयित आरोपी अली उर्फ बबलू खान अफजल खान पठाण हा प्रेस मारुती मंदिराजवळ राहत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला। संशयितेला पोलिसांनी कानघुण लागली असता तो फरार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले। त्यानुसार त्याच्या साथीदार विक्की सुरवंशी या सालदार नगर येथून ताब्यात घेण्यात आले। संशयितांना अटक करून चौकशी केली असता शहादा येथील पहिनावा फॅशन या कपड्याच्या दुकानातून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आणि दुसरा गुन्हा उघडकीस आला। प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, शहादा। धुळ्यातील महानगरपालिकेतील बदली सफाई कामगारांच्या मागण्या प्रलंबित आहेत। या मागण्यांकडे मनपा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सफाई कामगारांनी केला आहे। त्यामुळे 11 महिन्याचा फरक मिळावा, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बोनस मिळावा अशा मागणीचे निवेदन बदली सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने मनपा प्रशासनाला देण्यात आले आहे। निवेदन देते वेळी भगवान त्रिभुवन, विक्की गोयर, सुलतान सलीम, रोहिदास नगराडे इत्यादी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। अरे बाबा, नाव सांगायचं। भगवान जयराम त्रिभुवन, महानगरपालिका बदली सफाई कर्मचारी, गेल्या 25 वर्ष म्हणून काम करू आम्ही। आज मागायचा विषय होता की आम्ही तुम्हाला मागे फरक घडून राहिले, आज शेवटीचा दिवस आहे, महानगरपालिका तुमचं बंद होऊन जाईल, पण आज चेक केव्हा पडणार आहे? दिवाळीसाठी बघा किती माळा बहिणी आलेल्या आहे, गेल्या 25 वर्ष मी काम करू राहिले, यांचे गेल्या आम्ही 10 महिन्यापासून लढवले फरकसाठी, आज शेवटचा दिवस आला तरी आम्हाला भेटला नाही। आता पण ऐकत बोलले ते आम्हाला तुम्हाला 5 वर्ष टाकून देऊ, पण टाकलेलं नाही। आज माहिती पडलं का 10-15 मिनिटात चेक निघून राहिला, तर खात्यावर पडलं तरच घालेल नाही, तर आमची दिवाळी गेल्या वर्षी सारखी जाणार आहे। आता आमची विनंती आहे काही महागाईमधले जेवढे बदले कामगार यांचा फरक काढून जाण, यांना कायम सेवा करून घ्या। 350 कर्मचारी होते 2500 टायमाला, त्याच्यातले आता किती राहिले, असे 150-160 लोक राहिलेले बाया माझं जाऊन, एवढे माणसं कमी झाले ते आता जेवढे उरलेले यांना सांगून घ्या काय म्हणून जाण, आणि कायम त्या बदल्याचा विषय बंद करून द्या। आज यांना 15 दिवस केले तुम्ही, पूर्वीच्या काळात जेव्हा तरुण होते यांच्याकडून 28-29 दिवस भरलेले, आणि आज यांचे वय बघितले त्याची तुम्ही दिवस कमी करून घेतलेले, 15 दिवसात काय पोट भरता का? त्याच्यात काही बाईला 10 दिवस 8 दिवस भरता, ते यानंतर काही दिवस जसे पूर्वीला होते 28-29 दिवस तसे यांचे दिवस करण्यात यावे, यांची भरती करून घ्या कायमसेवामध्ये, आणि आजची दिवाळी उद्या दिवाळी यांचे मागाय फरक आज देण्यात यावे ही ऐकत आम्हाला। आणि महानगरपालिका लेखा विभागला आमची कळकळची विनंती आहे की आमच्यावर तुम्ही अत्याचार न करून घ्या, हे कळकळची विनंती आहे लेखाला। गणेश उत्सवापासून बाजारपेठेला आलेली झळाळी दिवाळीतही कायम असून बाजारपेठ आकाश दिवे, पंत्या, रांगोळी, विजेच्या माळ्या आणि पूजेच्या साहित्याने गजबजून गेली आहेत। दरम्यान करवंद नागा येथील अनाथ गतिमंद मुलांचे बालगृहातील बालकांनी दिवाळी सणानिमित्त लक्ष्मी मूर्ती व पंत्या तयार केल्या असून त्या स्टॉलचे उद्घाटन प्रांताधिकारी प्रमोद भांबरे यांच्या हस्ते करण्यात आले। त्या बालकांची कलाकुसर पाहून प्रांताधिकारी चांगलेच भावूक झाले। दिवाळी म्हटले की आकाश कंदिलाचे आकर्षक असते, वाढत्या महागाईमुळे गरिबांना आकाश कंदिलाचे भाव परवडत नाहीत,
बाजारात विविध आकर्षक कंदील दिवाळीसाठी उपलब्ध झाले आहेत, मात्र त्यांचे दर ही सर्वसामान्य गरिबाला परवडत नाही. कैलासवासी एनझेड मराठी विधायक संस्था थाळनेर संचलित शहरातील करवंद नाक्याजवळील अनाथ गतिमंद मुलांचे बालगृहातील बालकांनी दिवाळी सणानिमित्त लक्ष्मी मूर्ती व पंत्या तयार केल्यात. स्टॉलचे उद्घाटन प्रांताधिकारी प्रमोद भांबरे व नगरपालिका मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या हस्ते झाले. गतिमंद मुलांनी तयार केलेल्या मूर्ती व सजविलेल्या आकर्षण पंत्या पाहून त्यांनी मुलांचे कौतुक केले. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भगवान तलवारे यांचा कार्याचा गौरव केला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रमेश मराठे, प्रशांत सोनवणे, बी डी पाटील, संस्था समन्वयक गणेश निकुंबे, मुख्याध्यापक डी एम पाटील, राकेश पाटील, रवी पाटोळे, योगेश पाटील, अधीक्षक परेश पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी मधुकर शिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, ठाणेर. कैलासवासी एनजेड मराठे विधायक संस्था थाळनेर संचलित अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह शिरपूर जिल्हा धुळे येथे दिवाळीनिमित्त आमच्या अनाथ निराश्रित बालकांनी दिवाळीनिमित्त लक्ष्मी माता मूर्ती पंत्या तसेच उटणं आणि आकाशकंदील असे विविध प्रकारच्या वस्तू दिवाळीनिमित्त बनवलेल्या आहेत. तरी या वस्तूंचा स्टॉल आम्ही शिरपूरमध्ये करवंद नाका IDBI बँकजवळ स्टॉल लावलेला आहे. तरी या स्टॉलचे उद्घाटन माननीय बांबरे साहेब प्रांताधिकारी शिरपूर यांच्या हस्ते करून स्टॉलचा शुभारंभ केला. तरी 3 दिवसापासून आमचे अनाथ मतिमंद मुलं या स्टॉलवर लक्ष्मी माता मूर्ती पंत्या व आकाशकंदील या वस्तूंची विक्री चालू आहे. तरी या अनाथ मुलांनी बनवलेल्या वस्तूंची खरेदी करा असं मी नम्र विनंती करतो. धुळे महानगरपालिकेचे कामगार युनियन संघटनेच्या वतीने 7वा वेतनाचा फरक मिळावा या मागणीसाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर अनेक वेळा आयुक्त व महापौर यांनी आश्वासनही दिले आहेत, मात्र या आश्वासनांची पूर्तता मनपा प्रशासनाने केली नसल्याची व्यथा या कामगारांनी मांडली आहे. त्यामुळे लवकरात लवकर 7वा वेतन फरक अदा करावा अशा मागणीचे निवेदन आज कामगार युनियन यांच्या वतीने मनपा प्रशासनाला देण्यात आले आहे. सदर हे निवेदन मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष गणपत पवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही 15 ऑगस्टच्या अगोदर महापालिकेला निवेदन दिलं होतं की आम्हाला 7वा वेतनाचा फरक मिळाला तर अजूनपर्यंत मिळाला, तुम्हाला अधिकारी लोकांना संपूर्ण आपत्ती मिळाली तर आम्हाला मिळालं नाही, आणि जर तुम्ही देणार नसाल तर आम्ही जिल्हा बंधन बाहेर करू. परंतु त्यांनी आम्हाला बोलून मीटिंग बैठवली महापौर व साहेब वगैरे आणि अनुप अग्रवालजी या सगळ्या लोकांनी, आणि त्यांनी सांगितलं की बा आम्ही तुम्हाला देतो पैसे आले का लगेच देतो, मलेरियाचे पैसे आले का, तर मलेरियाच्या पैशाच्या मागं ग्रँडच्या मागं आम्ही ते आमच्या सहचारी लागले होते आणि ती मलेरियाची ग्रँड काल जमा झाली, ती जमा झाली. आम्ही बरेच दिवसात त्यांच्यामध्ये मागं प्रयत्न करत होतो, ते बरं झाली. तर त्या माझी त्यांना सांगितलं की आता आज आम्ही त्यांना सांगितलं की त्याच्यातले आम्हाला आमचे पैसे आम्हाला द्या. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला बाकीच्यांचं देणं द्यायचं आयुक्तांनी अमुक करायचं अमुक करायचं, तर मी त्यांना सांगितलं ते चालणार नाही कारण आमच्या कर्मचाऱ्यांकरता आपण ते केलं, म्हणजे पगार दिले आणि आम्ही पेन्शन दिली, तुम्हाला पगार मागितला नाही आणि पेन्शन मागितली नाही, आम्ही तुम्हाला फक्त 7वा वेतनाचा फरक मागितला आणि पगारांचे दिले तर तुम्ही काय त्याच्यातून दिले नाही तुमच्या ग्रँडमध्ये, हा म्हणजे मग ही ग्रँड आमची आली आहे आम्हाला मिळाली पाहिजे. जर तुम्ही आम्हाला ग्रँड याच्यामधून देणार नसाल तसा म्हणजे काय तुमचं वागणं आहे का घोषणा देणं? अहो कर्मचाऱ्याचं आंदोलन करणं हा उद्योग आहे, हा नियम आहे त्याच्या कायद्यानी, त्यामुळे त्यांनी ते मागणी केली तर तुम्हाला काही वाईट वाटायचं कारण नाही. आणि जर तुम्हाला द्यायचं नसेल तसं सांगा आणि नंतर बघा या धुळे नगरपालिका महापालिकेचा गणपत पवारचा हिंगा कसा आहे तो तुम्हाला दाखवल असं मी त्यांना जाहीर सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही महापौर साहेबांना भेटलो, महापौर साहेबांनी सांगितलं, त्यांनी आमच्या बाजूने 2-3 वेळा सांगितलं की आम्ही तुम्हाला देणार भेट देणार तर ते आम्हाला पैसे देणार आहेत त्यांनी सांगितलं, आणि आयुक्तांनी सांगितलं की तुम्हाला मी मीटिंग झाल्यावर बोलवतो तर मला ते बोलवणार आहेत, मग बघू काय करता ते नाही आले तर त्याच्यानंतर दिवाळीनंतर काय करते ते करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. डांगुर्णे गावात छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघातर्फे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.
ज्वेलर्स दुकान फोडून 5 किलो चांदी लंपास, 24 तासात आरोपीला अटक। बदली सफाई कर्मचाऱ्यांचे मनपा प्रशासनाला निवेदन। गतिमंद विद्यार्थ्यांनी तयार केल्या मूर्ती अनपंत्या। सातवा वेतनाचा फरक मिळावा यासाठी कामगार युनियनचे निदर्शने।